नमस्कार, ऍक्टिव्ह मराठी न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. RPI आठवले गटाकडून जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासह इतर महापुरुषांचे स्मारक उभारण्यात यावेत. नगरपालिका व नगरपंचायतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णकृती पुतळा बसवण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासह इतर महापुरुषांचे स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी RPI आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी केली. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे तसेच जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत 4 ते 5 दिवसांपूर्वी नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. नियोजन समितीच्या या बैठकीत नगर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळा बसवण्याची मागणी मान्य करत तसे आदेश प्रत्येक नगरपंचायतीच्या CAO ला देण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. ते प्रत्येक समाजाचे आदर्श व पूजनीय आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी जातपात न पाहता वंचित गटांना न्याय देण्याचे काम केले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळा बसवण्याच्या आदेशाचे आम्ही स्वागत करतो. मात्र याच प्रस्तावात समतेचा विचार पेरणारे महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक देखील उभे करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उत्तर नगर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे केली आहे. सध्या महाराष्ट्रात राज्यात मोठ्या प्रमाणावर जातीय तेढ निर्माण झालेला आहे. प्रत्येक समाज एकमेकांकडे जातीय द्वेषाने पाहत आहे. त्यामुळे इतर महापुरुषांचे स्मारक उभारून सर्व जाती धर्माला न्याय देण्याचे काम पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी करावे असे मनोगत RPI जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी व्यक्त केलं. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी संदीप बनसोडे यांच्याकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले. निवेदन देतेवेळी कुमार भिंगारे, सोमा भागवत, सुशील धामणे, दीपक भिंगर दिवे, पप्पू इंगळे, विशाल इंगळे, अमित काळे, किरण दाभाडे, सोपान गाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी मनोज साळवे, ऍक्टिव्ह मराठी न्यूज, राऊरी. ब्युरो रिपोर्ट, ऍक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर.